मोदींच्या सोलापुरातील रोड शो बाबत उद्या निर्णय, 2 IG, 10 SP, 22 DYSP असा भला मोठा बंदोबस्त. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुंभारीच्या माळरानावर माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या 15,000 घरकुलांच्या वितरणासाठी 19 जानेवारी रोजी सोलापुरात येत आहेत. त्यासाठी कार्यक्रम स्थळावरच एकूण 6 हेलिपॅड उभारले जात आहेत. या ठिकाणी भला मोठा शामियाना उभा करून 1.5 लाख लोक बसतील अशी व्यवस्था केली जात आहे. माकपच्या या कार्यक्रमाचे भाजप क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे कार्यक्रम स्थळ सोलापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर लांब आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापुरात रोड शो व्हावा अशी भाजपची इच्छा आहे. त्यासाठी विमानतळ ते महावीर चौक या मार्गावरून रोड शो करण्याचे नियोजन सुरू असून पोलिसांनी याबाबत चाचपणी सुरू केली आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त 100 जणांची टीम असलेला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आज शहरात दाखल होत आहे. तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त IG, 10 पोलीस अधीक्षक तसेच 22 DYSP यांच्यासह तब्बल 3,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात होणार आहे. बॉम्बशोधक पथक, SPG ग्रुप, ATS आणि वायरलेस अशी भली मोठी यंत्रणा आता मोदींच्या दौऱ्यासाठी कामाला लागली आहे. सिद्धेश्वर यात्रेत काल रात्री होम मैदानावर पार पडला होम विधीचा सोहळा. यात्रेतील भाकणूकमध्ये हिरे हब्बू यांनी सांगितले, यंदा पाऊसमान चांगले, शेतीमालाचे दर राहतील स्थिर. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा अभूतपूर्व सोहळा आजपासून अनुष्ठान. 22 जानेवारी रोजी 12:20 प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका, आमदार अपात्र करण्याची दोघांची मागणी. सोलापूरचे डॉक्टर सुधांशु प्रदीप कोठाडिया यांना मोबाईलवरून मागितली 1 कोटींची खंडणी, जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत आज होम मैदानावर रात्री होणार शोभेचे दारुकाम. नंदीध्वज मिरवणुकीचा आज शेवटचा दिवस. कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस, बेड, वॉल रूफ, ड्रेसिंग टेबल, टीपॉय, सोफा, डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉलला होईल खूप आनंद. लग्नसराई, नवीन बंगला, फ्लॅटचे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात. फॅमिलीसह दर्शन द्या, कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल. पहिले देखो, फिर इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. कृष्णा फर्निचर मॉल, जय भवानी संकुल, कुंभारवेस, सोलापूर. संपर्क 93 71 88 42 00. गड्डा यात्रेत विविध स्टॉलवर होत आहे मोठी गर्दी. मंदिर परिसर तसेच गड्डा यात्रेवर 130 CCTV कॅमेऱ्यांची नजर. मोदींच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे उद्या पुन्हा सोलापुरात. उजनी धरणातून सोडलेले पाणी सोलापूरच्या औस बंधाऱ्यात पोहोचले. उजनी धरणात आता राहिला अवघा 4% जिवंत पाणी साठा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 343 राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सोलापुरातील जुना पुणे नाका येथील पुतळा आकर्षक फुलांनी सजवला. मुख्यमंत्र्यांसह 75 जणांचे शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना. 2.5 लाख कोटींची महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याचा दावा. आंतरवाडी सराटी येथून मनोज जरांगे पाटील आणि कार्यकर्ते 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मुंबईकडे निघणार. 21 आणि 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये VIP व्यक्तींची तब्बल 70 लहान विमाने उतरणार.
किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांच्यावर केले गंभीर आरोप. कोविशिल्डचे 435 कोटी रुपये प्रताप पवारांच्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट यांना कसे मिळाले, ईडीने चौकशी करण्याची केली मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील नेत्यांबरोबर महत्वाची बैठक घेणार असून दिल्लीत अनेक नेते दाखल झाले आहेत. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 96 23 38 80 00, साईट व्हिजिट 82 08 63 83 74. साईटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन 20 जानेवारी रोजी ईडीला स्टेटमेंट देणार. सोलापूरचे सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांना भाजप धाराशिव मतदारसंघातून उभे करण्याची शक्यता. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी अदानी समूह करणार 5000 कोटींची प्राथमिक गुंतवणूक. 253 हेक्टर परिसराचा पुनर्विकास होणार. 56,000 कुटुंबांना मिळणार 350 चौरस फुटांचे घर. अयोध्येत सरयू नदीच्या काठी बिग बी अमिताभ बच्चन 10,000 चौरस फुटांवर बांधणार घर. 14,50,00,000 घेतला भूखंड. 6 दिवस चालून जरांगे पाटील 26 जानेवारी पासून करणार मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँड बॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 98 90 42 16 24 आणि 78 29 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर. रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र देशात 3rd क्रमांकावर. गेल्या वर्षभरात 15,000 जणांचा झाला अपघातात मृत्यू. राज्यातील 20,900 ग्रामपंचायतींपैकी केवळ 8,000 गावांमध्येच आहेत गोदामाची व्यवस्था. आता शासन गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार. राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त देशात 1,00,000 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अखिल भारतीय व्यापारी महासंघाने वर्तवला अंदाज. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला स्थगिती द्या, शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केली मुख्य मागणी. उत्तर भारतात हुडहुडी, दक्षिण भारतात पावसाचा अंदाज. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.